छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या लक्ष्मण हाकेला शासनानं समज द्यावी, अन्यथा त्याचा चौरंग करण्यात येईल असा बदनापूर येथील चक्काजाम आंदोलनात सकल मराठा बांधवांचा इशारा. मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटी येथे आजच आमरण उपोषणाचा 10वा दिवस आहे. जरांगे यांची तब्येत अत्यंत खालावत चालली आहे. त्यांच्या समर्थनार्थींनी बदनापूर शहरात सकाळी 11 वाजता राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलं होतं. मनोज रांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येनं समाज बांधव एकवटला होता. या चक्काजाम आंदोलनाला उदंड प्रतिसाद मिळाला असून छत्रपती संभाजीनगर जालना मुख्य राष्ट्रीय महामार्ग 2 तास चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं. या दरम्यान लांबच लांब रांगा गाड्या ठप्प झाल्यानं अखेर पोलीस प्रशासनाला मध्यस्थीनी निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जारंगे पाटील सातत्याने 1 वर्षापासून आंदोलन उपोषण करत आहे. मनोज जारंगे पाटील यांचे उपोषण आजचा 9वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. अशाच परिस्थितीमध्ये आज त्याचं परिस्थिती खालावत चालल्यामुळे सकल मराठा समाज हा आता तीव्र संताप व्यक्त होत आहे आणि या आत्तापूर या ठिकाणी चक्काजाम आंदोलनाचा आज बंद हा ठप्प झालेला आहे. काय सांगशान, काय मागणी आहे मनोज जारंगे पाटील? आज मनोज मनोज जारांगे यांच्या उपोषण 9वा दिवस मराठा समाजाची एवढी असणारी मागणी ही ओबीसी करण्याची. आज मराठा समाज हा ओबीसीमध्ये समाविष्ट पहिला पण होता आणि त्याच्यानंतर काही कारणास्तव मराठा समाज हा वगळला गेला. आजही मराठा समाजाचे एवढे काही कुणबी प्रमाणपत्र सापडत आहे आणि मराठा समाज हा कुणबी मराठा आणि कुणबी एकच असताना शासन हे काही ठराविक दलालांच्या आणि नेत्यांच्या सांगण्यावरून मराठा समाजाला आज ओबीसी आरक्षणापासून वंचित ठेवत आहे. त्याकरता शासनाला आमची नम्र विनंती आहे की त्यांनी मराठा समाजाचा सगळ्या ओबीसीमध्ये समावेश करावा. जे काही आमच्या कुणबी नोंदी सापडत आहे हैदराबाद गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट, हैदराबाद गॅझेट, मुंबई गॅझेट, सातारा गॅझेट याच्यामध्ये मध्ये सुद्धा मुंबई मराठा आणि कुणबी एकच आहे. मराठ्यांच्या नोंदी ह्या कुणबी म्हणून आहे. त्यामुळे शासनाला आमची नम्र विनंती आहे की त्यांनी दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता समाज कसा आक्रमक झालेला गेले 9 दिवस झाले संघर्ष सुद्धा मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण बसलेले आहे आणि निर्दयी शासनाचा एक पण लोक प्रतिनिधी तिथे आजपर्यंत आलेला नाहीये. तर शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. लाख मेले चालतील पण आमचा लाखाचा प्रश्न जागला पाहिजे ही मराठा समाजाची मागणी आहे आणि भावना आहे. एकीकडे लक्ष्मण हाके हा पुरस्कृत बसला गेला असा देखील आरोप त्याच्या लक्ष्मण हाके हा नाव घ्यायचा लायकीच नाही. याचा मेन सूत्रधार हा यवलेवाला आहे आणि हा यवलेवाल्याला त्याला तिथं बसवलेला आहे. आमचे आरोप आहे सगळ्यांचा. छत्रपती संभाजीराजे नावाने छत्रपती संभाजी महाराज हे आमचे देवत आहे आणि आमचा देवतर जर कोणी एकीने भाषा बोलत असेल तर त्याला मराठे त्याच पद्धतीने उत्तर देण्यास असमर्थ आहे. प्रतिनिधी किशोर सिरसाठ, NTV News मराठी, जालना.